नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये वृत्तचितीचे पृष्ठफळ म्हणजेच सरफेस एरिया ऑफ सिलिंडरचा अभ्यास करू. थॉमस, तू इथे शिंपी काकांच्या दुकानात काय करत आहेस? आईकडे एक लंब वृत्तचिती आकाराचा डबा आहे. तिला डबा झाकण्यासाठी एक कव्हर शिवायचं आहे. त्या डब्याचे कव्हर शिवण्यासाठी तिने मला कापड खरेदी करून आणायला सांगितले आहे. परंतु मला हे समजत नाहीये की मी कोणत्या मापाचे कापड विकत घ्यावे. थॉमस, याचे उत्तर तुला गणिताद्वारे सापडेल. याचा अर्थ, ही गणिताची वेळ आहे. थॉमस, तुझा डबा पूर्णपणे झाकण्यासाठी आवश्यक असलेल्या कापडाचे माप शोधण्यासाठी आपल्याला या वृत्तचिती आकाराच्या डब्याच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळाची बेरीज शोधावी लागेल. अशी कल्पना कर की जर आपण ही वृत्तचिती अशा प्रकारे कापली आणि ती उघडली आणि सपाट केली तर ते अशा प्रकारे दिसेल. जसे आपण पाहू शकतो की वर्तुळाकार पायाची त्रिज्या आर आहे, आयताकार पट्टीची लांबी एल आहे आणि रुंदी एच, जी वृत्तचितीच्या उंची इतकी आहे. आणि तुला ठाऊक आहे की वृत्तचितीचा वरच्या आणि तळाच्या पृष्ठाची वर्तुळे एकरूप असतात, म्हणून वरच्या वर्तुळाची त्रिज्या देखील आर असेल. मानस, पहा, जर आपण या सपाट वृत्तचिती आकाराच्या आयताकार पट्टीला अशा प्रकारे वाकवले तर आपल्याला आढळेल की या आयताकार पट्टीची लांबी वृत्तचितीच्या वरच्या आणि खालच्या वर्तुळांच्या परिघा इतकी आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की या आयताकार पट्टीची लांबी 2πr च्या समान आहे. आणि थॉमस, पहा, जर आता आपण या आयताकार पट्टी आणि या वरच्या आणि खालच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळांची बेरीज केली तर आपल्याला तुझ्या कापडाचे माप मिळेल. परंतु मानस, कोणत्याही त्रिमितीय आकाराच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळाची बेरीज तर त्याच्या एकूण पृष्ठफळाच्या समान असते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की आपल्या वृत्तचिती आकाराच्या डब्याचे एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके आहे. होय, तू एकदम बरोबर सांगितले. थॉमस, वृत्तचितीच्या वरच्या आणि तळाची पृष्ठे एकरूप वर्तुळे आहेत आणि दोन्हीची त्रिज्या आर आहेत. याचा अर्थ असा की त्यांचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग असतील आणि या आयताकार पट्टीचे क्षेत्रफळ त्याची लांबी गुणिले रुंदी असेल, जे आपण 2πr×h किंवा 2πrh लिहू. आता आपण हे सोप्या मार्गाने या प्रकारे लिहू शकतो. थॉमस, पहा, आपल्याला वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरियाचे सूत्र 2πr×r आणि hची बेरीज मिळाले, जेथे r वृत्तचितीच्या वरच्या आणि तळाच्या पृष्ठभागाची त्रिज्या आहे आणि h वृत्तचितीची उंची आहे. आणि बघ मानस, वृत्तचितीचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया या आयताकृती पट्टीच्या क्षेत्रफळा इतके असेल आणि वृत्तचितीचा हा पृष्ठभाग वक्र असल्यामुळे आपण त्याला वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ कर्व्ड सरफेस एरिया असेही म्हणू शकतो. याचा अर्थ असा आहे की वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचे सूत्र 2πrh आहे. वा मानस, आपल्याला वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र सापडले. आता चल, हे सूत्र वापरून आपण कापडाचे क्षेत्रफळ शोधूया. माझ्या आईच्या डब्याची त्रिज्या 7 cm आणि उंची 20 cm आहे. बघ मानस, मला 1188 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाचे कापड विकत घ्यायचे आहे.
हो थॉमस, बर जर तू 1 12 सेंटीमीटर रुंदीचे आयताकार कापड विकत घेणार असशील तर मला सांग की तुला किती लांबीचे कापड खरेदी करावे लागेल। आयताकार कापडाचे क्षेत्रफळ 1188 चौरस सेंटीमीटर आहे आणि जर कापडाची रुंदी 12 सेंटीमीटर असेल तर त्याची उंची असेल 1188 भागिले 12 बरोबर 99 सेंटीमीटर। मला 99 सेंटीमीटर लांबीचे कापड विकत घ्यावे लागेल। अगदी बरोबर थॉमस। थॉमस पहा, आज आपण वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळाची सूत्रे शिकलो। चल, मी ती लगेच माझ्या गणिताच्या सूत्रांच्या वहीत लिहून घेतो। चल आता आपण पटकन आपल्या जगात परत जाऊया। मला शिंपी काकांच्या दुकानातून कापड देखील खरेदी करायचे आहे। आई माझी वाट पाहत असेल। थॉमसने शिंपी काकांकडून 12 सेंटीमीटर रुंदीचे 99 सेंटीमीटर लांबीचे कापड विकत घेतले आणि ते दोघे मित्र आपापल्या घरी परत गेले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृत्तचितीचे पृष्ठफळ म्हणजेच सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा अभ्यास केला। पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू।